आज आपण खमंग असे पारंपरिक पद्धतीचे सांडगे करणार आहोत. आता अर्धा किलो डाळीचे सांडगे करायचे म्हटल्यावर आरामात 2 तास जातात, पण ही जी ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ती वापरून अगदी 15 मिनिटात तुम्ही अगदी छान नाजूक छोट्या छोट्या आकाराचे सांडगे करू शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. पहिल्यांदा सांडगे करण्यासाठी डाळींचं प्रमाण काय घेतलं आहे ते पाहूयात. या ठिकाणी 2 कप मटकीची डाळ घेतली आहे. मटकीची जी डाळ आहे ती बाकीच्या डाळींपेक्षा चवीला खमंग अशी असते, त्यामुळं सांडग्यांनासुद्धा चव छान येते. आता मटकीच्या डाळीच्या निम्मी म्हणजे 1 कप हरभरा डाळ घ्यायची. किलोच्या प्रमाणात जर का तुम्हाला करायचं असेल तर 1/2 किलो मटकीची डाळ आहे आणि 1/2 किलो हरभरा डाळ आहे. डाळींना जर का पावडर वगैरे लावलेली असेल तर कपड्यांना पुसून घेऊ शकता. त्यानंतर दोन्ही डाळी अशा परातीत मिक्स करून घेतल्या आणि यांना चांगलं ऊन दाखवून घ्यायचं. थोड्या वेळ हे उन्हात वाळवून घ्यायचं. 1-2-3 तास यांना उन्हात ठेवलं की डाळी छान कडक होतात. आणि मग मिक्सरच्या भांड्यात यांना काढलं. खूप जाड नाही, आपल्याला रवाळ असं हे दळून घ्यायचं आहे. ही मोदकाची चाळणी आहे, जिला असे बारीक होल्स असतात, खूप मोठेही होल्स नाही आहेत. याच्यामध्ये आपण हे जे पीठ आहे ते चाळून घेणार आहोत. डाळींचे तुकडे खूप मोठे राहणार नाही आणि अगदी बारीक पीठही होणार नाही असं दळून घ्यायचं. हे बघा, हे चाळणीतून चाळून घेतल्यानंतर आपल्याला काहीसं रवाळसं पीठ मिळतं. याच्यामध्ये बारीक पीठसुद्धा आहे आणि डाळींचे रवाळसे कणसुद्धा आहेत. चाळणीतला जे राहिलेला चाळ आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घ्यायचा. आणि अशा प्रकारे सांडग्यांसाठीचं हे जे पीठ आहे ते तयार करून घेतलं. आता हे जे पीठ आहे ते तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचे सांडगे करायला घ्यायचे. सकाळी सांडग्यांसाठीचं पीठ भिजवायचं आहे, तर त्याकरता इतर साहित्य काय काय लागतं ते पाहूया. या ठिकाणी 1/2 टेबलस्पून हळद आहे. त्यानंतर 1/2 टेबलस्पून जिरेपूड आहे. आवडीनुसार 1 ते 1.5 टेबलस्पून म्हणजे मोठे चमचे लाल तिखट घेतलं आहे. त्यानंतर 1 टीस्पून हिंग याच्यामध्ये आपण घालणार आहोत. त्याचप्रमाणे भरपूरशी साधारण 1/2 कप कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची. याच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या राहिल्या नाही पाहिजेत, अशा प्रकारे बारीक चिरून घ्या. 2 गड्डी लसूण सोलून घेतला आहे, तर लसूण मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घ्यायचा. याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे असं बारीक वाटून घ्या. आता पिठामध्ये हे सगळं साहित्य घालायचं. हिंग घातलं, हळद घातली, लाल तिखट घातलं, जिरेपूड घातली आहे, चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर लसणाची पेस्ट घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता लागेल तसं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ खूप सैलसर नको आहे, लागल्यास नंतर पाणी घालू शकता. पीठ जे आहे ते खूप सैलसर करायचं नाही, थोडंसं घट्ट असंच पीठ भिजवायचं. नंतर लागल्यास आपण याला पाणी लावून मळून घेऊ शकतो. 1/2 ते 1 कप पाणी पीठ भिजवण्यासाठी लागतं. हे असं पीठ भिजवून झालं यावर हे असं थोडंसं पाणी शिंपडून ठेवायचं, म्हणजे मग पीठ खूप ड्राय होत नाही, कोरडं होत नाही, थोडंसं ओलसर राहतं. या पीठामध्ये डाळीचे मोठे मोठे कण आहेत, त्याच्यामुळं पीठ भिजायला वेळ लागतो. साधारण 1-2 तास हे जे पीठ आहे ते भिजण्यासाठी आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून पीठ भिजू द्यायचं. 1 तासाभरानंतर याचे सांडगे करायला घेऊ शकता. पीठ रवाळ असं दळून घेतल्यामुळं सांडगेचे ते खूप घट्ट होत नाही, छान खुसखुशीत होतात, चांगले शिजतात. आता थोडं थोडं पीठ घेऊन त्याला असं पाणी लावून हे मळून घेतलं. हे जे सांडगे आहे ते तुम्ही पाटावर करू शकता किंवा ताटावर करू शकता किंवा सुपामध्ये करू शकता. तर ताटावर मी हे करणार आहे, तर ताटाला थोडंसं तेल पुसून घ्यायचं. तेल खूप जास्तही लावायचं नाही, कारण तेल जर का जास्त लावलं तर सांडग्यांना तर तेलाचा थोड्या दिवसानंतर वास येतो. त्यामुळं फक्त सांडगे ताटाला चिकटू नयेत इतपत याला तेल पुसून घ्यायचं. आणि मग हाताला पाणी लावून पिठाचा असा छोटा लंबाकार गोळा घेतला आणि मग 5 बोटांमध्ये हे असं धरलं. याचे फक्त अंगठ्याने असे छोटे छोटे सांडगे तोडायचे. फक्त अंगठ्यानं हे जे पीठ आहे ते असं तोडायचं. याचे छान छोटे छोटे आकाराचे सांडगे तोडून घ्यायचे. सांडग्यांचा आकार जो आहे तो शक्य तेवढा छोटा ठेवायचा, म्हणजे मग ते लवकर शिजतात. खूप गोलसर करायचं नाही, याला काटे आले पाहिजेत असं तोडायचं, म्हणजे कुठलाही आकार याला ठेवायचा नाही. हे बघा, जमतील तितक्या छोट्या आकाराचे सांडगे याचे तोडून घ्यायचे. आता या पद्धतीनं जर का एवढ्या साऱ्या पिठाचे सांडगे तोडायचे झाले आणि जरी मदतीला कोणी असलं तरीसुद्धा आरामात 2 तास जातात, कारण थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे,
आणि नाजूक असे सांडगे तोडायचे आहेत. त्यामुळे मी आईला म्हटलं, अगं हे तर करायला खूप सोपं आहे पण अगदी वेळखाऊ काम आहे, एवढा वेळ कुणाकडेच नसतो आजकाल. त्यावर तिनं मला एक सोपी अशी ट्रिक सांगितली, ज्यामुळं हे जे सांडगे आहेत ते अगदी 15 मिनिटात तोडून होतील, ते सुद्धा नाजूक आणि एकसारखे आकाराचे. आणि या पद्धतीनं केलेले सांडगेसुद्धा अगदी हातानं तोडलेल्या सांडग्यांप्रमाणेच दिसतात. तर आता ही ट्रिक काय आहे, कशी वापरायची आणि महत्त्वाचं म्हणजे ती यशस्वी होतीये का ते पाहूयात. तर या ठिकाणी चकलीची चकती घेतली आहे. आता सोऱ्याबरोबर 2-3 प्रकारच्या चकलीच्या ज्या चकत्या असतात त्या येतात. त्यापैकी अशी चकती घ्यायची जी थोडीशी जाड आहे आणि जिला काटेही कमी असतात. खूप नाजूक जास्त काटे असलेली चकती आपल्याला नको आहे. पिठाचा गोळा घेतला, त्याला पाणी लावून चांगलं असं मळून घ्या. याला लांबटाचा आकार दिला आणि सोऱ्यामध्ये हा जो गोळा आहे तो असा दाबून बसवायचा. चकलीची चकती लावून घेतली आणि हा असा आपला सोऱ्या तयार केला. आता या शेवग्यानं ताटामध्ये या पिठाच्या लांब लांब अशा पट्ट्या सोडायच्या. हे तुम्ही ताटावर न करता प्लॅस्टिक पेपरवरही करू शकता. सांडग्यांचं जे पीठ असतं ते रवाळ असतं, त्याच्यामध्ये पुरेसा चिकटपणाही नसतो चकलीच्या पिठासारखा, त्याच्यामुळं अगदी एकसारख्या पट्ट्या पडणार नाहीत. पण आकार कसाही असला तरी हरकत नाही, याच्या जमतील तशा पट्ट्या तुम्ही सोडू शकता. थोडंसं हळूहळू करा आणि पीठ थोडंसं पाणी लावून चांगलं मळून घ्या, म्हणजे मग हे व्यवस्थित पडतं. तर आता सगळ्या ताटांमध्ये याप्रमाणे या पिठाच्या पट्ट्या ज्या आहेत त्या करून घेतल्या. थोड्या वेळ या ज्या पट्ट्या आहेत त्या सुकू द्यायच्या. सुकल्यानंतर चाकूनं किंवा चमच्यानं याचे छोटे छोटे असे तुकडे कापायचे. ज्याप्रमाणे सांडग्यांचा आकार असतो तेवढ्या आकाराचे छोटे छोटे तुकडे केले आहेत. हे बघा, कापायचं आणि असं बाजूला करायचं, म्हणजे मग सांडग्याप्रमाणेच हे असं वेगळं होतं, सांडग्यांप्रमाणेच दिसतं. चकलीच्या साच्यातून काढलेलं असल्यामुळे याला काटेही खूप छान एकसारखे येतात. हे बघा, याप्रमाणे याला असं कापलं आहे. अगदी कुणीही केलं, खूप जणांनी केलं तरीसुद्धा एकसारख्या आकाराचे सांडगे होतात. पटापट करायचं असेल तर 3-4 पट्ट्या देखील एकत्र कापू शकता. फक्त थोडंसं याला सुकू द्यायचं, थोडंसं ड्राय होऊ द्यायचं, मग व्यवस्थित कापता येतं. ओल्या पिठाचे सांडगे जर का तुम्ही कापायला गेलात तर ते एकमेकांना चिकटू शकतात. चिकटत असेल तर थोड्या वेळ उन्हात ठेवलं आणि मग कापून घेतलं तरीसुद्धा चालतं. हे बघा, एवढे 7-8 ताटं भरून सांडगे झाले आहेत आणि तेही अगदी 15 मिनिटात. आणि दिसायलासुद्धा हे जे सांडगे आहेत ते अगदी हाताने तोडलेल्या सांडग्यांप्रमाणेच दिसतात, शिवाय काटेही असे छान आले आहेत. हे तुम्ही उन्हात आता वाळवून घेऊ शकता. जसजसे हे सुकतील वाळतील तसे एकाच ताटामध्ये करून यांना ऊन देऊन घेता येईल. हे बघा, तर हे असे आपले सांडगे जे आहेत ते तयार झाले. डब्यात भरून ठेवलं की कधीही आयत्यावेळी याची भाजी करता येते. तर आता हे ताजे सांडगे आहेतच, तर लगेच याची भाजी करून पाहूयात कशी होतीये ते. तर याकरता कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं, याच्यामध्ये एक वाटीभर सांडगे घातले आणि सांडगे छान भाजून घ्यायचे. मध्यम ते मंदाचेवर सांडगे असे छान खरपूस भाजून घ्या. यांना ब्राऊन रंग येईपर्यंत सांडगे असे खमंग भाजून घ्यायचे. त्यानंतर सांडगे बाजूला काढून घेतले, कढईमध्ये थोडंसं तेल वाढवलं, तेलामध्ये मोहरी घातली, जिरे घातले, हिंग घातलं आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून याच्यामध्ये घातले. सांडग्याला कांदा भरपूर असला की छान लागतो. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा, खूप जास्त मऊ शिजवायची गरज नाही. तर मध्यम आचेवर कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतला की याच्यामध्ये हळद घातली. आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट जर का घरात तयार असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालते, कारण सांडग्यांमध्ये ऑलरेडी भरपूर असा लसूण आहेच. आता याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत, टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं. त्यानंतर आवडीनुसार एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला किंवा कोणताही घरगुती मसाला, किंवा नसेल तर अगदी लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालतं. आणि हे सगळं असं छान परतून घ्या. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता याच्यामध्ये आपले भाजलेले सांडगे घातले. सगळं मिक्स करून घ्यायचं, 1 मिनिट हे परतून घ्यायचं. आणि मग याच्यामध्ये कोमट पाणी किंवा गरम पाणी घालायचं. उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवला आहे. त्यानंतर गॅस कमी केला आणि झाकण ठेवून मंदाचेवर 10-15 मिनिटे सांडगा जो आहे तो शिजवून घ्यायचा. सांडगा शिजला आहे का ते एकदा चेक करा. पाणी आटलं असेल तर पाणी वाढवायचं. शेवटी सगळं मिळून येण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला.
सांडग्याची भाजी तुम्हाला पातळ ठेवायची आहे का सुकी ठेवायची आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली झटपट अशी सांडग्याची भाजी तयार झाली. जेव्हा केव्हा घरामध्ये ताजी भाजी उपलब्ध नसते, काहीतरी खमंग खायचं असेल, तरही सांडग्याची भाजी खूप चांगला ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.